आज आपण मंथन परीक्षेमधील घटक चार वर्गीकरण शिकवत आहोत वर्गीकरण म्हणजे काय तर काही पदार्थ वनस्पती वस्तू यांच्यामधले सारखेपणा असतो त्या सारखेपणावरून काय करायचा असतो एक गट करायचा असतो आणि जो गटात बसत नाही तो शब्द काय करायचा वेगळा काढायचा उदाहरणार्थ इथं काय दिलेलं आहे मोगरा गुलाब पारिजातक धोत्रा आता याच्यामध्ये धोत्रा का बरं वेगळा दाखवला आहे तर मोगरा गुलाब पारिजातक यांना काय आहे वास आहे ते सुवासिक आहेत तर धोत्र्याला वास नाही आहे म्हणून धोत्रा काय आहे वेगळा म्हणून आपण इथं चार नंबरच्या पर्यायाला काय केलेलं आहे गोल केलेलं आहे नंतर बघा खाली बिब्बा साग तुळस हिरडा ह्या चारही काय आहेत वनस्पती आहेत परंतु त्याच्यामध्ये साग जी आहे ती काय आहे वेगळी आहे का बरं वेगळा आहे मग तर बिब्बा तुळस आणि हिरडा हे तिन्ही वनस्पती औषधी आहेत आणि साग हे काय आहे ही अशी वनस्पती आहे की त्याच्यापासून फर्निचर वगैरे बनवलं जातं म्हणून साग हा पर्याय वेगळा आहे पर्याय क्रमांक दोन दो। दो। चला आपण हा स्वाध्याय सोडूयात पहिले एक नंबर बघा तांडा दांडा थवा आणि गठ्ठा मग आता काय वेगळा आहे याच्यामध्ये तांडा म्हणजे काय जे लोक लमान लोक एकत्र राहतात त्यांना तांडा म्हणतात समूहदर्शक शब्द आहे थवा पक्षी एकत्र आले की त्यांना थवा आणि गठ्ठा कशाचा असतो पुस्तकांचा यांचा म्हणजे समूहदर्शक शब्द आहे पण दांडा हा फक्त एकच असतो त्या समूहाला म्हणतो का दांडा आपण कशाला म्हणून दांडा हा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन याला गोल करायचे कर दोन गोल कर।, गोल कर गोल करा दोन नंबर पर्याय नंतर बघा पुढचं वाचा मंगळ शनी चंद्र शुक्र आता ग्रह आहेत सगळे तर या ग्रहामध्ये मंगळ ग्रह आहे शनी ग्रह आहे शुक्र ग्रह आहे पण चंद्र हा उपग्रह उप आहे चंद्र काय आहे उपग्रह बाकीचे सर्व ग्रह आहेत आणि चंद्र उपग्रह आहे म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला गोल आहे चला खालचा तर फार सोपं आहे सांगा बरं उत्तर तेरू आंबा, तेरू आंबा, संत्री काय वेगळं याच्यामध्ये दोडका का बरोबर दोडका वेगळा आहे कारण दोडका हे काय आहे भाजी आहे फळ भाजी आणि बाकीचे सर्व काय आहेत फळ आहेत करा दोडका तीन नंबर पर्याय गोल करा पुढे चार नंबर कावळा वटवागुळ चिमणी पोपट आता पक्षी बघा कावळा पक्षी आहे चिमणी पक्षी आहे पोपट पक्षी आहे वटवाघुळ काय आहे प्राणी आहे तो सस्त प्राणी आहे कॅरम फुटबॉल टेबल टेनिस आणि बुद्धिबळ हा कॅरम कुठे खेळतो रे आपण घरात टेबल टेनिस टेबल टेनिस पण आपण घरामध्ये टेबल लावून खेळतो बुद्धिबळ घरात खेळतो फुटबॉल हा मैदानी खेळ आहे बाकीचे सगळे आपण इनडोर गेम्स आहेत घरातले दोन नंबर पर्याय आहे फुटबॉलला गोल करा दोन नंबर हां पुढचा प्रश्न वाचा रंगांची नाव आहेत केशरी हिरवा पांढरा हां कोणता रंग वेगळा आहे पांढरा पांढरा नाही कोणताच नाही केशरी रंग वेगळा येणार कारण केशरी हा मूळ रंग नाही आहे लाल आणि पिवळा रंग एकत्र मिळून केशरी कलर तयार होतो बाकीचे मूळ रंग आहेत सातचा एक पर्याय गोल करा